मुख्यमंत्र्यां विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या नारायण राणे यांची आज साक्री शहरातून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून शहरातील गोल्डी कॉर्नर येथे त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करत याचा निषेधही नोंदवण्यात आला. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख पंकज मराठे, साक्री नगरपंचायतीचे माजी बांधकाम सभापती सुनील नागरे, शिवसेना विधानसभा संघटक चंद्रकांत देवरे, शिवसेना पिंपळनेर तालुका प्रमुख हिम्मत साबळे, माजी तालुका प्रमुख किशोर वाघ, भटक्या विमुक्त हक्क परिषदेचे नाशिक विभागीय संघटक अशोक गिरी महाराज, शहर प्रमुख बंडू गीते, उपशहर प्रमुख बाळा शिंदे, युवा नेते राहुल भोसले, गोटू जगताप, युवराज मराठे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नारायण राणे यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 रास्ता रोको आंदोलनही केले. या प्रकरणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी साक्रीचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता, त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. संध्याकाळीची बात आहे, 7:30 कोंबडी चोर बाळासाहेब आहेत असताना सुद्धा बाळासाहेबाला कोंबडी चोर म्हणायचा. आज शिवसेनेच्या जीवावरती मोठा झाला कोंबडी चोर. बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे आज मुख्यमंत्रीचा केंद्रीय मंत्री झाला. शेवटी या कोंबडी चोराने त्याची अवकाश दाखवून दिली. आमचे हिंदुराज सम्राट यांचे पुत्र महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे एकदम चांगला माणूस, सुजज्य माणूस. कधी त्यांच्या चेहऱ्यावरती कधी राग दिसत नाही, शांत संयमी माणूस. एवढा 2 वर्षापासून कोरोनाची महामारी चालू आहे, परत कोकणात आता प्रचंड पूर आला, तर उद्धवसाहेब एवढं 2 वर्षात पूर्ण महाराष्ट्राला हाताळत आहेत. आणि या देशात उद्धवसाहेबांच्या मागच्या वर्षी 1 आला, आता सगळ्याच मुख्यमंत्रीमध्ये 4-5 आला. आणि एवढा कार्यसम्राट मुख्यमंत्री यांना भार्गव हा नारायण राणे उद्धवसाहेबांना बोलला काल की जर मी त्या तिथं कार्यक्रमाला राहिलो असतो तर त्यांच्या कानशिलात लागवली असती. म्हणून या नारायण राणेला हा चॅलेंज आहे या सगळ्या शिवसैनिकांची. आणि तू उद्धवसाहेब काय, तू आमच्या एका शिवसैनिक पर्यंत भिडू शकत नाही, तुझ्या अवकात नाही. तू आमच्या जर भिडला तू तर उद्धव साहेबांना हात मारतो. अरे माधरचे तू हात मारून बघ, तुझा हात कलम केल्याशिवाय शिवसैनिक फक्त बसणार. म्हणून आज प्रचंड महाराष्ट्रात सगळ्या करोडो लाखो शिवसैनिक चौदून गेलेले आहेत. आज कोकणापासून ते थेट नागपूर गडचिरोलीपर्यंत हा नाल्याचा निषेध होतो आहे. म्हणून साक्री तालुका शिवसेनेतर्फे तालुका प्रमुख पंकज दादा मराठे यांच्या नेतृत्वाने सगळे आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी नारायण राणेची साक्री शहरात तेजयात्रा करून वादा गाजा करून त्या माधवचोचं इथं दहन करतोय. आणि परत नारायण राणेने असं करायला नको पाहिजे. शेवटची वारणी घ्या शिवसैनिकांची. जर कधी उद्धवसाहेबांना नारायण राणे याच्यावर पुढे काय बोलला, हा शिवसैनिक लाखोच्या संख्येने नारायण राणेच्या जू बंगल्यावरती चाल करेल. जय जय.